सुनीता सुनीता लंचला चल की नाही नको राहू दे का भूक नाहीये मग राहू दे मी पण नाही जेवत मम्मी पप्पांना सांगेल आजपासून डायटिंग केलं अगं पण तू का उपाशी राहतेस तू जेवून घे ना पण असं बरं वाटतं का तू उपाशी आणि मी जेवणार सुनीता तू मॅड आहेस का जरा पप्पांना पण असंच वाटत कुणाचा फोन होता फोन ताई मग इकडे येऊन बोलण्याची काय गरज अगं थोडं पर्सनल बोलायचं होतं म्हणून गर्लफ्रेंड आहे तुला अगं नाही मग एवढं पर्सनल कोणाशी बोलत होतास सांगितलं ना ताईशी असं इथं येऊन एकट्यानं अगं हो आपण फ्रेंडशिप आहे ना हो मग तरी पण सांगणार नाही अगं सांगितलं ना नाही तसा ट्रस्ट आहे तुझ्यावर थँक्यू बर जान्हवी ताई कशी आहे ताई एकदम छान आहे मग घेऊन ये की एक टाइम इकडे अगं पण तिला वेळ कुठे असणार आहे तुझ्यासाठी येळ काढणार नाही वय अगं तसं नाही पण इथे येऊन काय करणार ताई मला त्याची फ्रेंडशिप हवी आहे हा करल ना माझ्याशी फ्रेंडशिप हो का नाही करणार नाही म्हणजे माझं एज्युकेशन नाही ना आणि लँग्वेज लँग्वेज प्रॉब्लेम मग काय झालं तुला खरंच असं वाटतं नाही म्हणजे माझ्या लँग्वेज बद्दल काहीच वाटत नाही तुला तेच आवडतो मला तुझं तू ना तू नाही झाकेस बघ तू बाकीच्यांसारखा अजिबात नाही आणि हेच बोलले होते मी मम्मीला तिने तुला घरी जेवायला बोलले येशील ना हो हो साहेब तुझं लय कौतुक करत होते साहेब आता त्यांना कौतुक करायला काय कारण लागतायत का तू त्यांचा राईट राईट हँड असं समजतात ते अच्छा तस ए सुनीता तू प्लीज जेवून घे ना राहू दे मला भूक नाही आता माझं पोट भरलं अगं पण अजून ब्रेक संपायला तू जेवणार आहेस का नाही मी डबा नाही आणलाय अरे पण मी नाही सरले काय तुझा डबा तुझा डबा नाया अगं सुनीता तू रोज कशाला मला आवडत दिला हे डबा म्हणली दे त्याला तुला आवडते ना तशी बटाट्याची भाजी पण केली आहे मम्मी मम्मी चल जेवून घेऊया ऐक ना ऐकतोच आहे मी पप्पांना सांगितलं काय हेच म्हणजे आपल्या फ्रेंडशिप बद्दल मग तू एकटाच फ्रेंड आहेस ना आपला मग बाबा काय म्हणाले म्हणले रिक्षाला जायचं होतं ना त्यांना येतील आता राजच्याला घरी काय नाही बोलले हो का तू असाच असतोस का म्हणजे असा घुम्यावानी हो तुला एक साधी फ्रेंड बी नाही माझी ताईच माझी फ्रेंड आहे तुझ्या ताईला भेटायलाच लागल दे तुझ्या ताईचा नंबर बोल देतो नाही आताच दे बोल सांग लवकर
86 जान्हवी ताई शिव आहो तेरा आहो देव हे बगा हे बगा सुन कशी पाहिजे सुंदर ही अशी नक्षत्रासारखी अगदी बघा ना बांधा बघा ना कसा आहे अगदी ना आजूक आहे आणि वर्ण पण किती गवाळ आहे खूप छान वाटतंय इतकी गोरीपण मुलगी आपल्या घरात पहिलीच असेल नी पिंट्याची मुलं बळ पण कशी गोरी गोरी आणि मस्त होतील आता आईच एवढी सुंदर दिसते म्हटल्यानंतर मुलं छान होणारच ना परवाच म्हणत होतीस ना मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे नाकी डोळी केवळ बरीच आहे शिक्षण जेमतेमच आहे हो ते मी आपलं असंच म्हटलं होतं वरवरच पण बघा ना जरा असं नीट निरखून बघितलं ना की किती सुंदर दिसते हो ही मुलगी आणि शिक्षण असं म्हणाल ना ते खेडेगावात कुठे आलंय मुलीच्या शिक्षणाला महत्व मुलगी शहाणी झाली की तिला स्वयंपाक पाणी शिकवतात आणि पंत सांगत होते अहो अगदी अन्नपूर्ण आहे सुखरणच आहे ती पंत सांगत होते आणि वाणी किती शुद्ध आहे तिची साक्षात सरस्वतीच बोलते तिच्या मुखातून आपल्या पिंट्याने किती जन्म पुण्य केलंय म्हणून त्याला माझ्यासारखी आई मिळाली आणि अशी बायको मिळणार आहे अन्नपूर्णा लक्ष्मी आणि सरस्वती तिन्ही देव्यांचा संगम आहे मला ना अगदी अशीच सून हवी आहे पिंट्याची पसंती तरी विचारात घेणारेस ना त्याला कुठे काही डोकं आहे का माझी पसंती तीच त्याची पसंती चल कुणाला दाखवू देखी जान्हवी मला आशा आहे की आता तुझा मॉर्निंग सिकनेस आणि कोरड्या उलट्या जर कमी झाल्या असतील आता ना मला परत येण्याचे वेध लागले मी घेतो त्यापेक्षा तुझी काळजी महिला मंडळ घेत असेल याची खात्री आहे मला आपल्या बाळासाठी आपण तीन गोष्टी कटाक्षाने टाळायच्या त्या म्हणजे लेदर लाकूड आणि लोकर लेदर आणि लोकरीसाठी प्राण्यांना मारलं जातं मला आजवर वाटत होतं की लोकर तशी सेफ आहे कारण त्यात काही मेंढ्या मारल्या जात नाही पण अॅनिमल वेलफेअरसाठी काम करणाऱ्या माझ्या काही मित्रमंडळींनी मला सांगितलं की लोकरीसाठी म्हणे मेंढ्यांचे खूप हाल केले जातात बऱ्याचदा मेंढ्या रक्तबंबाळ जखमी किंवा कायमच्या अधू होतात लाकडासाठी तर माझे विचार तुला माहितच आहेत परवा पुलंचं गणगोत वाचताना त्यांच्या पहिल्या कथेतलं पार्लं जसं मला अद्भुत आणि अविश्वसनीय वाटलं होतं ना पार्ल्यातले बंगले झाडझुडपं असलेले असं पार्लं मी पाहिलेलंच नाहीये आपण जर आत्ता अवेअर झालो नाही ना तर ह्या नव्यानं जन्माला येणाऱ्या पिढीला सुद्धा हे जग तसंच अद्भुत वाटेल त्यांच्यासाठी असेल ते फक्त कॉन्क्रीटचं जंगल नुसत्या इमारती गाड्यांचे धूर आणि दुष्काळ हे व्हायला नको म्हणून आपण प्रत्येकानं ह्या तीन एल ना नकार द्यायला हवा लाकूड लोकर आणि लेदर तरच प्राणी आणि वनस्पती वाचतील आपली पुढची पिढी वाचेल असो याकडे नकारात्मक विचार म्हणून पाहण्यापेक्षा यातून सकारात्मक कृती करून
लोकर लाकूड आणि लेदरच्या बॅग्स आणि बेल्ट्सना नकार दे एवढं सांगून माझा आजचा डोस संपवतो. मला ना मी तुझ्या जवळ असल्याचा फील द्यायचा आहे तुला. आता वाटलं ना मी तुझ्या जवळ आहे, अगदी जवळ. लेक्चर द्यायला पण मी आहेच तुझ्या जवळ. डोळे बंद केलेस ना की दिसेन मी, आणि डोळे उघडलेस की माझं लेटर असेल तुझ्या सोबत तुझ्याशी बोलणार. आय लव्ह यू जान. आणि माझ्या मुलीला तर 1,00,000 वेळा सांग आय लव्ह यू बाबांकडून. ती आल्यावर मी तिला वेगळं सांगेनच, पण तुर्तास माझ्याकडनं एक निरोप दे. 1,00,000 वेळा सांग तिला. बरं, आता महत्वाचं, वेळच्या वेळी झोप, वेळच्या वेळी खा आणि हसत राहा. लवकरच परत येतोय. तुझा श्रीरंग. श्रीरंग? अशी आग मी श्रीला कधीच नाही मारली आहे. श्रीरंग. श्रीरंग गोखले. श्रीरंग रमाकांत गोखले. जान्हवी. सरू मावशी. अगं बस बस, काय चाललंय? नाही काहीच नाही, नवऱ्याचं नामस्मरण. नाही तसं काही नाही. चालू दे चालू दे, मला फक्त तुमच्या दोघांच्या पत्रिका दे. पत्रिका? बोललो मी ताईशी. झालं ना मग समाधान? हो. मग आता सांगू का पंतांना? काय? बघण्याचा कार्यक्रम ठरवूया आता. बाबा सांगायचं का? अरे तुझं ठरलंय ना आता. तुझी अशी काही कारण आहेत लग्न करण्यासाठी? लग्नाला काही कारण लागतात का? वय झालं ना की सगळेच जण करतात, आणि सगळं तसं वेळच्या वेळी झालेलं बरं. मला बाई डोळे मिटायच्या आधी नातवंडाचं तोंड बघायचंय. आता जानूचं बाळ येणार आहेच की? हो, पण ते आपलं नातवंड म्हणायचं म्हणून आपलं म्हणायचं. ते आपल्या वाट्याला किती येणार आहे त्या गोखल्यांकडनं, आणि शेवटी आपलं मुलाचं मूल म्हटल्यानंतर ते हक्काचं नातवंड झालं. जिथे मुलगीच आपली राहत नाही सासरी गेल्यावर, तिथे तिच्या मुलावर कसला हक्क सांगायचा आपण? हक्क? पुढली पिढी आहे ती आपली कला, प्रॉपर्टी नाही हक्क सांगण्यासाठी. आपण त्यांना प्रेम द्यायचं असतं, आणि प्रेम देण्यासाठी हक्क नाही लागत, केवळ माया लागते. तुमचं माझं ना या जन्मात तरी या विषयावर काही पटणार नाहीये. बर काय करू पेंट्या? सांगू ना पंतांना? त्या मुलीच्या वडिलांनी तर अगदी जीव काढलाय त्यांचा नुसता, आणि त्यांना पण असं आशेला लावणं बरं नाही रे. सांग. बघा, नंतर नाटकं केलीस ना तर मी ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते तुला. सांग तू. मी आलोच. पंत पण ना पटकन फोन करत नाही. मी काय म्हणते, मी भेटूनच सांगते ना त्यांना. पुढच्या आठवड्यातच बघण्याचा कार्यक्रम ठरवू, लवकरच उरकून टाकूया. हा आले, तुम्ही पडा. थँक्यू. घरातल्या सगळ्यांच्याच पत्रिका घेतल्यात मी. पण काय करणार आहात तुम्ही त्यांचं? दाखवणार. कुणाला? अगं आहेत आमच्याकडे एक बुवा, त्यांना. हो, पण कशासाठी? बाळासाठी.
म्हणजे तुला नंतर सांगते सगळं हा। बेबी स्वच्छतेचं किती करते ना ग, सॉरी हा, पण तिला बोलूही नाही शकत ना, नाही तर या पत्रिकांवरून मला बोलायची ती। बरं पिंट्याची पत्रिका आहे माझ्याकडे, तुझ्या आईबाबांच्या मागवून घेते। सरू मावशी, अगं बाळासाठी त्याच्या सगळ्या जवळच्या लोकांच्या पत्रिका तपासून घ्याव्या, म्हणजे कुणाची ग्रहदशा कशी आहे, साडेसाती तर नाहीये ना कोणाला, कुणाचा शनी कुठल्या स्थानात आहे, त्याचा बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना, हे सगळं बघून घ्यावं। अहो पण सरू मावशी, मला माहितीये तुमच्या दोघांचाही यावर विश्वास नाहीये, पण मी माझ्या समाधानासाठी करते ग, माझा विश्वास आहे ना। बेबी कसं करते स्वच्छतेचं सगळं, तसच चालेल ना। चल येते। तुझा श्रीरंग। अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं बोलणं झालं तर। काय म्हणतंय? अच्छा येणारच आहेत का इथे? अरे वा वा वा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ठरवूया ना मग, ठरवूया ठरवूया। हा हा बरं बरं बरं, नाही नाही आओ म्हणजे मी तसं कळवते ना। हा आणि हॅलो हॅलो हॅलो, अहो नाही नाही हो बरोबर, त्यांची शेतीची कामं असतील नाही खरं, आणि शेती पण किती काही थोडी थोडकी नाहीये। हो 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 हो, ठीक आहे मुंबईत येत। काय म्हणाला? अच्छा अच्छा, म्हणजे अच्छा त्या मुलीची मावशी राहते का अंधेरीला? अग बाई मग तर बरंच झालं, एक काम करूया ना, तिच्या मावशीकडेच बघण्याचा कार्यक्रम ठरवूया। हा म्हणजे हो आमचं घर ते केवढंच तुम्हाला तर माहिती आहे, एक पाय किचन मध्ये ठेवल्यानंतर दुसरा जातो आपला हॉल मध्ये। एवढ्या छोट्याशा घरात चार माणसं आल्यानंतर बरं दिसत नाही ना, नाही आणि हो कामाचा व्याप्त काय विचारता। अहो मलाच करावं लागतं ना सगळ्यांचं, आणि मला ना हल्ली काहीही जमत नाही, खरंच सांगते यांचं सगळं करावं लागतं, आणि लेकाचा तर तुम्हाला माहितच आहे। हो नाही नाही मी काय म्हणते, आपण त्यांच्या हो हो तिच्या मावशीच्या घरीच ठरवू या चहा पाण्याचा कार्यक्रम। हा म्हणजे बरंच पडेल ना जरा, मलाही एवढ्या सगळ्या माणसांचा चहा पाणी करायचं म्हटल्यानंतर नाही का। हो 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 चालेल चालेल, हो आम्ही येऊ ना। हो 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 नाही नाही फार काही नको। हो हो चहा, हो चहा आणि काहीतरी खायला वगैरे। हो चालेल चालेल चालेल, ठीक आहे मी कळवते। हा हा आणि ऐकलत का, हे बघा हे जर तुम्ही जमवून दिलत ना तर मी तुम्हाला खूप अगदी तुम्ही मागाल तेवढी दक्षिणा देणार आहे। हो बरं 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 बरं, एक एक हा 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 ठीक आहे सांगू मग मी। हा बरं तेवढं नक्की, हा कळवा मला थांब जरा। नाही 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 हा हो 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 ओके ठेवू। हा चला तबला एकदाच, पुढच्या आठवड्यात येत आहेत मुलीकडची माणसं, दाखवण्याचा कार्यक्रम होऊन जाईल। तू ताईला विचारलंस का? आणखीन काय विचारायचं, पण तिला विचारूनच ठरवलंय ना सगळं। नाही तसं नाही, म्हणजे पुढच्या आठवड्यात तिला वेळ आहे का बघ ना। तिला वेळ नसायला काय झालं, ते काही नाही नसेल वेळ ना तर ती काढेल, मी बोलेन तिच्याशी। ठीक आहे जानूने काही नाटकं केली ना, तर ती आहे आणि मी आहे। हो का, हे बरं झालं बाई। म्हणजे आता तुझ्या वाऱ्या सुरू होणार अमेरिकेला? नाही आपल्याला तरी कुठे कल्पना होती रे आपल्या प्रॉडक्ट्सना एवढा रिस्पॉन्स मिळणार आहे तिकडे म्हणून।
नाही हे बघ, हे आधी करायला हवं होतं हे ठीक आहे, पण प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते रे. हो ना. बर, तू कधी येणार आहेस परत आता? हो, एक दोन दिवस लागतील साईन व्हायला. बर बर बर. आणि जेवणाचं काय करतोस? स्वतः? वा, बघ बरं झालं ना शिकून घेतलंस ते. बर. आणि हे बघ, जान्हवीला फोन केलास? हा. बेबीला पण केलास? वा वा. बर बर बर. हो लवकर ये रे, वाट पाहत आहेत तुझे सगळे. लवकर ये आणि जपून राहा. चल बाय. आई, श्री येतोय. तुला पण आला होता त्याचा फोन? आत्ताच. तीन झालं म्हणे. हो, किती मस्त ना. मेहनत आहे पोराची. बाळाचा पायगुण आहे, मेहनत तर करतच होता तो. बर तस. बर आता बाळ होईपर्यंत ना त्याला कुठेही जाऊ द्यायचं नाहीये. मी सगळ्यांना सांगून येते.